गणेश सपकाळ या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आणि आपलं व्हिडिओ सुरू करण्याआधी इयरफोन कानाट घाला जेणेकरून माझा आवाज आणि आपलं अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुरळीत जाईल सुरू करूया इयत्ता तिसरी पान नंबर बासष्ट आम्ही चित्रावरून गोष्ट लिहितो बघा आज तुम्हाला गोष्ट लिहायची आहे मित्रांनो तर मी ही गोष्ट तुम्हाला नक्की सांगेल पण तुम्ही ती गोष्ट चित्र पाहून तुमच्या शब्दात लिहायचे आहे मी फक्त तुम्हाला एक मदत करणार आहे कशा पद्धतीचं चित्र वाचन करायचं करा। आधी चित्र गोष्ट लिहिण्याआधी पहिले चित्र तुम्ही समजून घ्या पहिलं चित्र बघून घ्या तुम्ही सर्वांनी ठीक आहे पहिल्या चित्रामध्ये काय दिसतं आहे तुम्हाला ते बघा दुसऱ्या चित्रामध्ये तो मुलगा काय करतो आहे ते बघा त्याच्यानंतर तिसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला तो मुलगाचं वर्तन बदललं आहे की नाही चित्रामध्ये काय फरक पड दिसला आहे का ठीक आहे मी काहीच बोलणार नाही आहे नंतर पुन्हा चौथ्या चित्रामध्ये बघा चार मुलं एकत्र आली आहेत काहीतरी सांगता येत ती त्याच्यानंतर तो मुलगा एका गृहस्थाकडे गेला किंवा चित्रा सहाव्या चित्रा चित्रामध्ये बघा अशा पद्धतीचे चित्र आहे आणि ह्या चित्रावरून काय करायचं आहे आपल्याला गोष्ट तयार करायची आहे तर मी सुरू करूया माझी गोष्ट तर मी माझी गोष्ट सुरू करतो बघा पहिल्या पहिल्या चित्रामध्ये बघा सुरुवात गोष्ट लिहितो आहे मी तुम्ही देखील लिहा फक्त मी तुम्हाला मदत करणार आहे लिहिण्यासाठी तर सुरू करूया चि आम्ही चित्रावरून गोष्ट लिहितो बघा एका रस्त्यात मधोमध एक मोठा दगड पडला होता पहिल्या चित्रामध्ये बघा नीट लक्ष द्या लोकांची एजा सुरू होती पण त्या दगडाकडे कोणाचेच लक्ष जात नव्हते माझी गोष्ट अजून पहिल्या चित्राकडेच आहे ते दृश्य एक वृद्ध म्हातारा ग्रुस्त रस्त्याच्या लगतच्या पारावर बसून पाहत होते पहिल्या चित्रामधलीच गोष्ट चालू आहे अजून पुढं बघा एक माणूस दगडाच्या बाजूने निघून गेला मुलगीसुद्धा निघून गेली त्यातील एकालाही तो दगड तिथून उचलावा असे वाटले नाही वृद्ध ते वृक्ष दृश्य ते पाहतच होता बघा पुढं बघा इतक्यात एक मुलगा तेथे आला आणि त्याने तो दगड उचलून बाजूला ठेवला चित्र क्रमांक दोन वर बघा तो मुलगा तिथं आला आणि त्याने काय केलं तो दगड तिथं बाजूला ठेवला दगडाखाली त्याला पाच रुपयाचे नाणे गवसले हे कितव्या चित्रामध्ये दिसतंय बघा तिसऱ्या चित्रामध्ये दिसतंय त्याला काय मिळालं पाच रुपयाचं नाणं मिळालं तिथे एक चिट्टी लिहिली होती बघा ती चिट्टी मुले गोळा झाली चौथ्या चित्रामध्ये बघा मुले गोळा झाली गृहस्थ वृद्ध गृहस्थ त्या मुलाकडे आले त्यांनी त्याला शाबासकी दिली रस्त्याच्या मधोवत असलेला अडथळा अडथळा बाजूला केल्याबद्दल त्यांनी काय केलं त्याचं काय केलं त्यांनी कौतुक केलं व वृद्ध गृहस्थ तिथून निघून गेले आणि शेवटचं बघा सावं मुलगा आनंदात घरी आला त्याने आईला नाणे व चिठ्ठी दाखवली चिठ्ठीत लिहिले होते की चांगल्या कामाचे चांगले फळ मिळते त्या मजकुराचा अर्थ मुलाला कळला त्याने चांगले काम करण्याचे मनोधैर्य ठरवले बघा ही माझी गोष्ट आहे मी स्वतः तयार केलेली आहे पण यामध्ये तुम्ही दुसरं काहीतरी उप उपदेश लिहू शकता त्या चिठ्ठीमध्ये दुसरं काहीतरी करू शकता जेणेकरून काय आहे तुम्ही तुमचा शब्द तुमचे विचार या चित्रामधून दिसत आले पाहिजे हा मागचा उद्देश आहे म्हणून आम्ही चित्रावरून गोष्ट तयार करतो तुम्ही उचला पेन आणि तुमची गोष्ट तयार करा आणि मी पुढचा व्हिडिओ तयार करतो तुमच्यासाठी इथोपर्यंत हे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय हिंद वंदे मातरम.